नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी आरसीसीचे संस्थापक संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी केली आहे. मेडिकल कॉलेज प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच लागलाय. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जातोय. यावर्षी तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले असून बहुतांश विद्यार्थी एकाच केंद्रावरील असल्याची माहिती समोर आली आहे. याविरोधात चौकशीची मागणी करत प्राध्यापक मोटेगावकर यांनी जनहित याचिका दाखल केली. मागच्या वर्षी मेरिट लिस्ट पाहिली तर 605 मार्कावर म्हणजे 26,000 अँक होता. यावर्षी 605 गुणावर 76,000 अँक आहे. म्हणजे सगळे हुशार मुलं 2024 जन्मले का? एक 20% फ्लक्च्युएशन आपण धरू शकतो. हे पेपर फुडलेली व्याप्ती खूप मोठी आहे. आम्ही ती मागणी याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही कुठलीच लिस्ट डिक्लेअर नाही करायला पाहिजे आमची ही मागणी. आणि ह्याची व्याप्ती किती मोठी आहे नंतर जिथं जिथं मुलावर अन्याय होतोय तिथं याचा उलगडा झाला पाहिजे म्हणून आम्ही काल जनहित याचिका दाखल केली मॅडम.